आपल्यासोबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणे, आपण त्यांच्याशी बोलूया. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे एबीपी माझाच्या 0 hour होते, त्यांनी थेट सांगितलं की 51% मतं घेऊन नवनीत राणे विजय होतील म्हणून. म्हणजे महायुतीची पहिली उमेदवारी तुम्हाला दिली. सरिताताईचं ते 0 degree ना, 0 hour मी स्वतः ते कार्यक्रम काल पाहिलं आणि बावनकुळे साहेबांनी ज्या पद्धतीने म्हटलं की आम्हाला मी रवीजी आम्ही नेहमी जेव्हापासून मी इथून निवडून गेलेली आहे तेव्हापासून आम्ही मोदीजींसोबत आहे, मोदीजी आमच्यासोबत आहे, अमितजीसोबत आम्ही आहे आणि ते आमच्यासोबत आणि देवेंद्र फडणवीसजी आणि बावनकुळे साहेब आम्ही सगळे मिळून आमच्या जिल्ह्याचा विकास कसा होईन कसा करू शकतो त्या पद्धतीने आम्ही काम करत आहे. आणि बावनकुळे साहेबांचं मनापासून खूप धन्यवाद करते. आणि जेही लोकं म्हणत आहे की नवनीत राणा त्यांचे पक्षावर लढली पाहिजे यांचे पक्षावर लढली पाहिजे, ते हे दर्शवते की आम्ही जे काम माझे जनतेचे प्रति मी जेवढी इमानदार आहे ते त्यांच्यापर्यंत रिफ्लेक्ट होते आणि माझी इमानदारी माझ्या जनतेची जी आहे ते रिफ्लेक्ट काय झाली आणि त्यांच्या मनापासून धन्यवाद करते. आम्ही ज्यांच्यासोबत आहे आम्ही मोदीजींचे विश्वास काम करण्याची जी पद्धत आहे लोकांना घेऊन चालण्याची पद्धत आहे आणि 24 ज्या पद्धतीने आलेला आहे 14 वेव होती 19 सुनामी होती यावेळीस डबल सुनामी मोदीजींची राहणार आहे. तर मला वाटते आमचं काम लोकांमध्ये राहणं आणि त्यांच्यासाठी इमानदारीने काम करणं आणि तेच विश्वास कालही बावनकुळे साहेबांनी दाखवलेला आणि देवेंद्रजींसोबत आहेच. बावनकुळेंनी एक स्पष्ट केलं नाही की नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर उभे राहणार का युवा स्वाभिमान. आम्ही आज NDA घटक म्हणून पक्षाचे घटक म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि येणारे भविष्यामध्ये जे होईल सगळे बसून जे निर्णय करायचं आहे ते सगळे आम्ही ज्यांच्यासोबत आहे जे आमच्यासोबत आहे जे आमच्या पाठीशी आहे आम्ही सगळे बसून ठरवणार आहे आणि त्याला वेळ आहे. तिथून लढाव इथून लढाव काय लढाव आमचा स्वतःचा रवीजींचा पक्ष आहे आणि त्या संघटनेचे पक्षाचे मार्फत मी उमेदवारी मागेही घेतली होती आणि माझे तर अध्यक्ष रवीजीच आहे मला त्यांनाच विचारावं लागेल पण आजही आणि उद्याही मी मोदीजींसोबत आहे. बच्चूकडून ऑफर दिली होती त्याच्यावर कसं बघतात. मी दादांना धन्यवाद म्हणेन की त्यांनी स्वतः ॲक्सेप्ट केलं की ज्या पद्धतीने पहिले टर्ममध्ये मी माझ्या जिल्ह्यामध्ये काम केलं जे एक्सपेक्टेड नव्हतं काही लोकांना त्यांनाही विश्वास आला की येणारे भविष्यात जिल्ह्याचा विकास नवनीत राणा करू शकते तो विश्वास एकाएकाचे शब्दातून आपल्याला पाहायला भेटते. ते मला अभिमान आहे की मी जे इमानदारीने माझे गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे मजूर वर्गाचे मधात 24 राहिली डेडिकेटेड राहिली इमानदारीने काम केलं ते आता ज्या लोकांनी तेव्हाही विरोध केला होता आज ते बोलायला लागले की नवनीत राणा ही इज दी ओनली ऑप्शन इन अमरावती तर मला वाटते कामाचं प्रतीक तो रिफ्लेक्ट होत असते. शेवटचा प्रश्न, जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री राम हे मांसाहारी होते अशी थेट वाटते की बरेचसे नेत्यांनी आपली पातळी सोडलेली आहे कारण की देवांचं नाव घेणं आणि नारे लावणं त्यांच्या हातात झंडे घेणं हा आमची संस्कृती आम्ही ते केलं पाहिजे पण देवावर पॉलिटिकल लोकांनी या पद्धतीने टीका करणं हा हिंदुस्थानमध्ये राहणारे जे लोक आहे त्यांना मग इथे राहायची काही अधिकार नाही आहे त्यांनी उठून सरळ ते पाकिस्तानमध्ये गेले पाहिजे आणि मला वाटते आग्रा खूप जवळच आहे जर तिकीट पाहिजे असेल तर आव्हाडांना मी तिकीट देऊन देईन तिथपर्यंत पोहोचायचं. तर ह्या होत्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा. कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.